नमस्कार, मयुरीज वर्ल्डमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहोत मेथीचे लाडू. आयुर्वेदिक पदार्थ वापरून अगदी मस्त असे चविष्ट लागणारे आणि अजिबात कडू न लागणारे खानदेशी पद्धतीचे मी लाडू तुम्हाला आज दाखवणार आहे. तर इथे मी 150 ग्रॅम मेथी घेतली होती आणि तिला हलकं भाजून घ्यायचं आहे आणि नंतर मिक्सरमध्ये त्याची पावडर करायची आहे आणि त्याचं पीठ केल्यानंतर त्याला तुपात सोक करायला ठेवायचं आहे, म्हणजे भिजत ठेवायचं आहे. तर मी इथे 2 दिवस ती मेथी भिजत ठेवली होती आणि त्यानंतर इथे गव्हाचं पीठ वापरलेलं आहे. तर हे गव्हाचं पीठ आपण असं 2 वेळा करून भाजून घेणार आहोत आणि सोबतच इथे मी हे जे खोबरं आहे ना, कोरडं खोबरं, त्याला खिसून घ्यायचं आहे. 1/2 किलो मी इथे खोबरं घेतलेलं आहे. जे मी तुम्हाला इथे वजनीप्रमाणे सांगते ना या व्हिडिओमध्ये, त्याप्रमाणे बनवून तुम्ही मेथीचे लाडू तुम्ही एक वेळा बनवून बघा, खूप आवडतील घरी. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यात खूप सारे असे गुणकारी पदार्थ आहेत. आता जशी ही गोळंबी आहे, तर ही जी गोळंबी आहे ना, ही सुद्धा इतकी पौष्टिक असते ना, तर हिचा फायदा असा आहे ना की तर शरीरातील जी जुने दुखणे असतात तर ती ह्याच्यामुळे जातात. आणि सोबतच इथे मी 1/2 किलो बदामाचा वापर करते. तर ड्रायफ्रूटचा वापर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता, पण हे जे प्रमाण आहे ना हे अगदी एक्झॅक्ट आहे. म्हणजे असं प्रमाण वापरून तुम्ही बनवून बघाल ना तर लाडू खूप छान बनतील. आणि विशेष म्हणजे पौष्टिक लाडू, हिवाळ्यात तर हे लाडू खाल्लेच पाहिजे. आणि थोडं थोडं करून आपण तूप टाकत आहोत. तर इथे मी 1/2 किलो खारीक घेतली होती. तर ही खारीक अशी आहे ना की हिला आपण इचे बी काढून घ्यायचे आहेत बीज, आणि त्यानंतर आपण हिला थोडंसं हलकं उन्हात वाळवून घ्यायचं आहे आणि मग नंतर तोडून मिक्सरमध्ये याची पावडर करून घेतली होती. तर बघू शकता अगदी मस्त झाली आपली पावडरसुद्धा. आणि त्याला छान परतून घ्यायचं आहे. आणि इथे मी शेंगदाण्याच्या तेलाचा वापर करणार आहे. तर इथे 1/2 किलो इथे तेल टाकलं आहे आणि त्यात आपण डिंक तळून घेणार आहोत. तर ह्या पद्धतीने आमच्याकडे अगदी आई आजीपासून हे असेच लाडू बनवले जातात. ह्या पद्धतीने अगदी पौष्टिक असतात आणि घरचं शेंगदाण्याचं तेल असल्यामुळे हे जास्त चविष्टही लागतात. आणि त्यानंतर आपण इथे हा डिंक असा छान फुलेस्तोवर असा तळून घ्यायचा आहे. डिंकालाही थोडा वेळ उन्हात ठेवून द्या आणि लगेच तळायला घ्या, म्हणजे डिंक छान फुलून निघतो. आणि लगेच आपण मिक्सरमध्ये त्याची पावडर करू शकतो किंवा तुम्ही आधी मिक्सरमध्ये पावडर करूनसुद्धा करू शकता. इथे मी ही घेतलेली एक कमरबंद. तर हा जो कमरबंद, म्हणजे हा जो एक पदार्थ आहे ना, हा एक आयुर्वेदिक पदार्थ आहे. ह्यामुळे कंबरदुखीसारखे जे आजार असतात किंवा पाठदुखी होते किंवा हातपायात दुखणं असतं ना, तर ते लगेच जातं यामुळे. आणि याचा हा जो लाडू ना, हा रोज सकाळी भुकेपोट एक खाल्ला ना तर हा अंगालाही लागतो. आणि इथे मी ही सुंठ पावडर वापरणार आहे. 2 चमचे सुंठ पावडर टाकायची आहे. आणि 1/2 किलोच्या आसपास मी इथे गूळ घेतला आहे, थोडा कमी घेतलेला आहे. आणि नंतर हे जे गव्हाचं पीठही छान खमंग भाजून घेतलं होतं. आता त्यानंतर आपण इथे हे सगळे जे ड्रायफ्रूट्स आहेत ना, ते असे जाडसर अशी त्याची पावडर करून घ्यायची आहे. आणि काजू बदाम झाल्यानंतर गोळंबीचीसुद्धा करते मी इथे पावडर. मस्त झालेली आहे. आणि खूप जास्त बारीक नका करू, कारण थोडंसं जाडसर असलं ना तर दातात येतात ना लाडू खाताना, तर छान लागतं ते. आणि त्यानंतर डिंकालासुद्धा अशा प्रकारे मी बारीक करून घेतलं आहे. आणि नंतर आपण ते जे उरलेलं तेल होतं त्यात आपण हे जे गूळ होता तो टाकून देणार आहोत. आणि याला कुठलाच असं जास्त पाक करायचं नाही आहे, अगदी नावाला त्याला विरघळायचं आहे आपल्याला तेलामध्ये. आणि विरघळल्यानंतर मग आपण ते आपल्या मिश्रणात टाकून घेणार आहोत. अगदी मंद आचेवर मी इथे हे बनवून घेतलं आहे. आता हे सगळं मिक्सचर करण्यासाठी ना मी इथे मोठ्या घमेलीचा वापर करते, कारण त्यात छान मिक्स होईल. तर एक एक लेअर आपण इथे अथरून घेणार आहोत. आधी मी इथे हे जे भाजलेलं पीठ होतं ते अथरलेलं आहे, त्यानंतर खारीक पावडर आणि नंतर खोबरं अथरून घेतलेलं आहे. असं एक एक करून आपण एक एक पदार्थ याच्यावर टाकून घेत आहोत. जसं इथे ड्रायफ्रूट टाकलेत आणि त्यानंतर आपण याच्यावर टाकून घेतलं आहे हा जो डिंक होता तो आणि कमरबंद. कमरबंद तुम्हाला पसारीच्या दुकानात सहज मिळतो. अगदी तुम्ही ह्याचा वापर ह्या लाडूंमध्ये नक्की करा, तुम्हाला लगेच फरक जाणवेल. आणि खूप हेल्दी असे लाडू आपले बनून लगेच तयार होतात. आणि त्यानंतर ही जी आपण भिजत घातलेली मेथी होती ही टाका. आणि नंतर हे जे आपण मिश्रण बनवलं होतं गुळाचं ते टाकून द्या आणि याला गरम गरमच मिक्स करा. आणि सगळ्यात शेवटी सुंठ पावडर टाकली आहे. तर सुंठ पावडर टाकल्यामुळे खूप छान सुगंध आला आपल्या लाडूला. आणि सुंठ पावडर ही अशीही गुणकारी असतेच गळ्यासाठी, अगदी तब्येतीला असे गुणकारी असे लाडू आपले बनून तयार होतात. आणि हे हिवाळ्यात हे लाडू आमच्याकडे अगदी कंपल्सरी बनवलेच जातात. आणि ह्या पद्धतीने तुम्ही हे लाडू नक्की बनवून बघा. घरात लहान मुलांपासून तर मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारे आणि सगळ्यांच्या तब्येतीला अगदी चांगले असे हे लाडू झटपट बनून तयार होतात.
आणि ही पद्धत वापरली ना, म्हणजे जी मेथी आपण जशी तुपात भिजत घातली होती ना 2 दिवस, असं केल्याने काय होतं ना, कोणाकोणाला मेथी पचायला जड जाते, तर हा असा वापर केला ना मेथीचा, तर आपल्याला पचायला सुद्धा हलकी असते ती. म्हणून तुम्ही अशी मेथी जी आहे ना, त्याची अशी हलकीशी अगदी नावाला गरम करून त्याची पावडर केली ना मिक्सरमध्ये, लगेच पावडर होते. आणि त्यानंतर मग आपण खूप जास्त भाजायची नाही आहे मेथी, नाहीतर त्याला अजून कडूपणा येतो. अगदी नावाला भाजायची आणि लगेच त्याची पावडर करून घ्यायची. आणि मग त्याला अर्धा कप तुपात आपण त्याला भिजत घालणार आहोत. तर तूपही कडकडीत गरम नाही करायचे, फक्त नावाला गरम करून त्यात मेथी भिजत घातली होती. आता आपले लाडू बनून तयार झालेत आणि आरामात तुम्ही ह्यांना छान स्टोअर करू शकता 6 महिन्यापर्यंत. मेथीचे लाडू असं अशा पद्धतीने केले तर खराब होत नाहीत. आणि मी तुम्हाला दाखवते फोडून, अगदी मस्त झालेत आपले लाडू. या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करायला विसरू नका आणि कमेंट नक्की करा. लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. टिल देन टेक केअर, बाय बाय.